विद्यार्थी मित्रों, आज आपण सराव सूच 2.4 प्रैक्टिस सेट 2.4 मधील सेकंड क्वेश्चन म्हणजे दुसरा प्रश्न पाहणार आहे। तर दुसरा प्रश्न काय बघा, खालील संख्यांच्या छेदाचे परिमेयीकरण करा। खालील संख्यांच्या छेदाचे परिमेयीकरण करा म्हणजे जे नंबर दिलाय या नंबरचा जो डिनोमिनेटर आहे या डिनोमिनेटरचं रॅशनलायझेशन करायचं। आताच आपण सुरुवातीला पाहिलं रॅशनलायझेशन म्हणजे काय, तर रॅशनलायझेशन म्हणजे छेदामध्ये जी सूड साइन आहे ती सूड साइन काढून टाकायचं आहे, म्हणजे छेदामधील कर्मी चिन्ह काढून टाकायचं आणि परिमेय संख्या तिथं आणायची, यालाच म्हणायचं रॅशनलायझिंग ऑफ डिनॉमिनेटर, म्हणजे छेदाचे परिमेयीकरण असं म्हणायचं। हा बघा, उत्तराला सुरुवात करतोय या ठिकाणी, काय करतोय पुन्हा एकदा एक्झाम्पल ते लिहून घेतो। 1/7 + √2 हे छेद कर्णिक 7 + कर्णिक 2। आता रॅशनलायझेशन करताना अनुबद्ध जोडी तयार करणं फार गरजेचं असतं, अनुबद्ध जोडी तयार करणं गरजेचं असतं, कॉन्जुगेट पेअर मिळवणं गरजेचं असतं। बघा याची कॉन्जुगेट पेअर म्हणजे अनुबद्ध जोडी काय होणार आहे, तर मला सांगितलं होतं कालच्या लेक्चरला आपण, हे नुसतं प्लस साइन आहे, नंबर आहे प्लस साइन आहे, त्याच्याऐवजी काय करायचं मायनस साइन द्यायचं, म्हणजे या √7 + √2 ची कॉन्जुगेट पेअर काय होणार आहे, √7 - √2 म्हणजे कर्णिक 7 + कर्णिक 2 ची अनुबद्ध जोडी काय होणार आहे, कर्णिक 7 + कर्णिक 2। या अनुबद्ध जोडीनं आपल्याला अंशाला छेदाला काय करायचंय, गुणायचंय, म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय करायचंय, मल्टिप्लाय करायचंय। बघा त्या पद्धतीनं करतो, तर याची अनुबद्ध जोडी काय आहे, √7 - √2 ओके, √7 - √2 यानं मल्टिप्लाय केलंय न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, ओके। आता आपल्याला माहित आहे काय, तर a + b × a - b याचा फॅक्टर, हे फॅक्टर्स कोणाचे आहे, तर a² - b² कोणाचे फॅक्टर्स आहे, a² - b² चे। मग त्याच पद्धतीनं आता आपण एकनं कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय केलं गुणलं तर उत्तर तीच संख्या येते, म्हणजे 1 × कर्णिक 7 + कर्णिक 2 म्हणजे कर्णिक 7 + कर्णिक 2 येणार, ओके। आणि छेदामध्ये ए म्हणजे कोण आहे, कर्णिक 7 + बी म्हणजे कोण आहे, कर्णिक 2 ए म्हणजे कोण आहे, कर्णिक 7 + बी म्हणजे कोण आहे, कर्णिक 2 हेच काय येणार आहे, a² म्हणजे कर्णिक 7 चा वर्ग + b² म्हणजे कर्णिक 2 चा वर्ग, ओके, कर्णिक 7 चा वर्ग + कर्णिक 2 चा वर्ग। या स्क्वेअरला स्क्वेअर रूट साइन निघून गेलं, म्हणजे आता काय आहे, √7 - √2 डिवाइडेड बाय 7 - 2 दॅट इज √7 - √2 डिवाइडेड बाय 7 - 2 5। बघा उत्तराचं जर आपण निरीक्षण केलं, ऑब्झर्वेशन केलं, तर या ठिकाणी छेदामधील सूड कर्मी चिन्ह निघून गेलेलं आहे, डिनॉमिनेटर मधील सूड साइन निघून गेलेलं आहे, म्हणून याला म्हटलेलं आहे रॅशनलायझिंग ऑफ डिनॉमिनेटर, म्हणजे छेदाचे परिमेयीकरण करणे। लक्षात आलंय का तुमच्या, तर हा आपण या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 पाहिलेला आहे, कशातला, प्रश्न क्रमांक 2 मधील पहिले गणित पाहिलेलं आहे। यानंतर याच प्रश्न क्रमांक 2 मधील मी तुम्हाला तिसरं गणित घेणार आहे, काय बघा तिसरं गणित, 4 × 7 + 4 = 3 4 / 7 + 4 = 3 हे एक्झाम्पल घेतलेलं आहे।
याचं सुद्धा रॅशनलायझेशन करायचं आहे, परिमेयीकरण करायचं आहे. मग या ठिकाणी सुद्धा या डिनॉमिनेटरची कॉन्जुगेट पेअर तयार करावी लागणार आहे, म्हणजे अनुबद्ध जोडी तयार करावी लागणार आहे. काय असणार आहे सांगा मित्रांनो, सांगा काय कॉन्जुगेट पेअर असणार आहे. हा बरोबर आहे, काय आहे, 7 - 4√3, 7 - 4√3 म्हणजे 7 - 4√3 ही अनुबद्ध जोडी असणार आहे, कॉन्जुगेट पेअर असणार आहे. कोणाची, याची. आणि त्या कॉन्जुगेट पेअरनं, त्या अनुबद्ध जोडीनं मी काय करणार आहे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणार आहे. हा म्हणजे काय येतं बघा, 4/7 + 4√3 इंटू 7 - 4√3, 7 - 4√3 काय केलं, मल्टिप्लाय केलं. पुन्हा एकदा आपल्याला आयडेंटिटी माहित आहे, कोणती आयडेंटिटी, तर a + b × a - b कुणाचे फॅक्टर आहे, a² - b² म्हणजे 4 × 7 - 4√3 डिवाइडेड बाय a म्हणजे कोण आहे रे, 7 आहे, b म्हणजे कोण आहे, 4√3. a स्क्वेअर म्हणजे 7² मायनस b म्हणजे 4√3 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, म्हणजेच किती येत आहे, 4 × 7 - 4√3 डिवाइडेड बाय 7² 49. 7 वर्ग किती, 49. हा वजा 4 वर्ग 16, 4 वर्ग 16 आणि या स्क्वेअरला स्क्वेअर रूट निघून गेलं, म्हणजे राहिली किती, 3. म्हणजे 4 × 7 - 4√3 डिवाइडेड बाय 49 मायनस 4 × 3 = 48 दॅट इज 4 × 7 - 4√3 डिवाइडेड बाय 1 आणि हेच आपण या पद्धतीने लिहू शकतो, 4 × 7 = 4√3 4 × 7 = 4√3 अशा पद्धतीने आज आपण आता या प्रॅक्टिस सेट 2.4 मधील सेकंड क्वेश्चन जो होता, दुसरा प्रश्न, त्यामधील पहिलं आणि तिसरं एक्झाम्पल आता पाहिलेलं आहे. दोन्ही एक्झाम्पल सेम होती, मी एकदम घेतलेली आहे, तर ती आता तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थितरित्या काय करायचे, लिहून घ्यायचे आहे. जरी काही यामध्ये शंका आली तरी तुम्ही मला फोनच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारू शकता. ठीक आहे, घ्या तुमचा वही, आपापल्या वहीमध्ये लिहून घ्या. यानंतर या प्रश्न क्रमांक 2 मधील दुसरं एक्झाम्पल बघणार आहे आपण, 3 × 2√5 + 3√2 मला छेदाचे परिमेयीकरण करायचं आहे, डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन करायचं आहे, म्हणून ह्या छेदाची अनुबद्ध जोडी तयार करणार. मग अनुबद्ध जोडी म्हणजे कॉन्जुगेट पेअर काय तयार होणार आहे, 2√5 + 3√2 म्हणजे 2√5 + 3√2 ही कॉन्जुगेट पेअर म्हणजे अनुबद्ध जोडी तयार होणार. बघा या ठिकाणी 3/2√5 + 3√2 ला मल्टिप्लाय करणार आहे, गुणणार आहे कशानं, डिनॉमिनेटरची कॉन्जुगेट पेअर काय होते, 2√5 + 3√2 अंशाला छेदाला गुणणार आहे कशानं, 2√5 + 3√2 म्हणजे बघा, कॉन्जुगेट पेअर तयार करताना, अनुबद्ध जोडी तयार करताना मायनसचं फक्त काय करावं लागते, प्लस तयार करावं. ओके ठीक आहे, बघा या ठिकाणी या 3 ला पुन्हा एकदा आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे, यापूर्वी पाहिले आहे सुरुवातीच्या दोन्ही एक्झाम्पल मध्ये,
दोनों गणिता मध्ये पाहिलेले आहे काय आहे ए मायनस बी इंटू ए प्लस बी हे कोणाचे फॅक्टर्स आहेत ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर चे मग ए स्क्वेअर म्हणजे कोण आहे टू रूट्स ऑफ फाईव्ह आणि बी म्हणजे कोण आहे थ्री रूट्स ऑफ टू मग बघा थ्री इन ब्रॅकेट टू रूट्स ऑफ फाईव्ह प्लस थ्री रूट्स ऑफ टू डिवाइडेड बाय ए स्क्वेअर म्हणजे टू रूट्स ऑफ फाईव्ह ब्रॅकेट स्क्वेअर मायनस थ्री रूट्स ऑफ टू ब्रॅकेट स्क्वेअर हा म्हणजे बी आहे म्हणजेच काय करायला थ्री इन ब्रॅकेट टू रूट्स ऑफ फाईव्ह प्लस थ्री रूट्स ऑफ टू डिवाइडेड बाय दोनचा वर्ग चार गुणिले वर्गाला वर्गमूळचे म्हणजे कोणी गेलं सूर सांगितलं कोणी गेलं फाईव्ह तीनचा वर्ग नऊ स्क्वेअर नाईन स्क्वेअरला स्क्वेअर रूट सांगितलं कोणी गेलं दोन राहील म्हणजेच थ्री इन ब्रॅकेट टू रूट्स ऑफ फाईव्ह प्लस थ्री रूट्स ऑफ टू डिवाइडेड बाय चार पंचे वीस वजा नऊ गुणी या तीनना आठ गुणलं तरी चालतंय बघा तीन दुनी सहा करणी पाच अधिक तीन त्रिक नऊ करणी दोन आणि छेदामध्ये वीस वजा अठरा म्हणजे अशा पद्धतीनं हे रॅशनलायझेशन म्हणजे परिमेयीकरण आपण करू शकतो यामध्ये या थ्रीना आत मल्टिप्लाय केलं तरी चालेल नाही केलं तरी चालेल सिम्प्लिफाय म्हणजे सोपे रूप यामध्ये हे उत्तर गृहित धरलं जातं आणि हे या ठिकाणी जरी गुंतलं तरी चालू शकतो म्हणून इथं म्हणतोय तीन दोन्ही सहा करणे पाच तीन त्रिकोण नऊ करणे दोन आणि वीस वजा अठरा किती येते उत्तर दोन ठीक आहे अशा पद्धतीने आपण हे प्रश्न क्रमांक दोन क्वेश्चन नंबर टू मध्ये सेकंड एक्झाम्पल पाहिलेलं आहे ते आपण या ठिकाणी सोडवून घेतले जर आहे तुम्ही आता तुमच्या वहीमध्ये हे काय करायचं एक्झाम्पल लिहून घ्यायचं आहे ठीक आहे धन्यवाद यानंतर आपण या प्रॅक्टिस सेट 2.4 सराव संच 2.4 मधील शेवटचा एक्झाम्पल पाहणार आहोत काय करणित पाच वजा करणित तीन आणि छेदामध्ये करणित पाच अधिक करणित तीन आता छेदाचे परिमेयीकरण करायचंय म्हणजे छेदाचे अनुबद्ध जोडी तयार करणार आहे मी काय ते बघा करणित पाच वजा करणित तीन छेदामध्ये हा करणित पाच अधिक करणित तीन ची अनुबद्ध जोडी काय होणार आहे तर करणित पाच वजा करणित तीन होणार आणि तीन अंशाला छेदाला काय करणार आहे मल्टीप्लाय करणार आहे गुणणार आहे कशानं ते कॉन्जुगेट पेअर म्हणजे काय होतं बघा काय तयार होतंय तर या ठिकाणी पुन्हा एक दोन आयडेंटिटीचा वापर करायचा आपल्याला दोन नित्य समानतेचा वापर करायचा आहे कोणत्या नित्य समानता आहेत बघा तर ए प्लस बी इंटू ए मायनस बी म्हणजेच काय आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि दुसरी आयडेंटिटी कुठली ए मायनस बी इंटू ए मायनस बी म्हणजेच काय ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर या दोन आयडेंटिटीचा जो वापर करायचा आहे आपल्याला पुढे बघा इज इक्वल टू आता ए म्हणजे कोण आहे सोर्स ऑफ फाईव्ह आणि बी म्हणजे कोण आहे सोर्स ऑफ थ्री दोन्ही ठिकाणी ए म्हणजे सोर्स ऑफ फाईव्ह आणि बी म्हणजे काय सोर्स ऑफ थ्री आता बघा वर आंशक काय सोर्स ऑफ फाईव्ह मायनस सोर्स ऑफ थ्री इंटू सोर्स ऑफ फाईव्ह मायनस सोर्स ऑफ थ्री करणित पाच वजा करणित तीन गुणिले करणित पाच वजा करणित तीन म्हणजे एकाच संख्येचा दोन वेळा गुणाकार म्हणजे त्या संख्येचा वर्ग म्हणजे स्क्वेअर असतो म्हणून मी काय म्हणणार आहे वर रूट्स ऑफ फाईव्ह मायनस रूट्स ऑफ थ्री ब्रॅकेट स्क्वेअर आणि छेदामध्ये काय येणार आहे रूट्स ऑफ फाईव्ह प्लस रूट्स ऑफ थ्री इंटू रूट्स ऑफ फाईव्ह मायनस रूट्स ऑफ थ्री दॅट इज ए प्लस बी इंटू ए मायनस बी दॅट इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मग ए म्हणजे कोण आहे तर रूट्स ऑफ फाईव्ह आहे मायनस बी म्हणजे कोण आहे तर रूट्स ऑफ थ्री आहे ब्रॅकेट स्क्वेअर
ओके म्हणजे रूट्स ऑफ 5 माइनस रूट्स ऑफ 3 ब्रैकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय स्क्वेअर ला स्क्वेअर रूट साइन निघून गेलं 5 माइनस 3 म्हणजे उत्तर काय येते बघा तर करणी 5 वजा करणी 3 कंसाचा वर्ग छेदामध्ये 5 वजा 3 किती येते 2 येते 5 वजा 3 पुन्हा एकदा आणखीन एक आयडेंटिटी वापरणार आहे ती आयडेंटिटी काय आहे बघा त्याची समानता काय आहे a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय a स्क्वेअर मायनस 2 इंटू a इंटू b प्लस b स्क्वेअर प्लस b स्क्वेअर याचा वापर करणार आहे म्हणजे a म्हणजे कोण आहे रूट्स ऑफ 5 करणी 5 आणि b म्हणजे कोण आहे रूट्स ऑफ 3 करणी 3 मग या ठिकाणी काय येणार आहे ए ए स्क्वेअर म्हणजे काय रूट्स ऑफ 5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 इंटू ए ए म्हणजे कोण आहे रूट्स ऑफ 5 इंटू बी म्हणजे कोण आहे रूट्स ऑफ 3 प्लस बी स्क्वेअर म्हणजे रूट्स ऑफ 3 ब्रॅकेट स्क्वेअर ओके आणि डिवाइडेड बाय किती आहे 2 आहे डिवाइडेड बाय 2 स्क्वेअर ला स्क्वेअर रूट साइन निघून गेलं राहिले किती 5 वजा 2 गुणिले 5 गुणिले 3 कारण 5 गुणिले 3 अधिक पूर्ण स्क्वेअर गुण गेलं किती राहिले 3 म्हणजे या ठिकाणी 5 अधिक 3 वजा 2 गुणिले 5 त्रिक 15 आणि छेदामध्ये किती 2 5 आणि 3 8 वजा 2 करणी 15 छेद किती 2 या दोघांच्यातलं वर द्विपद आहे दोन पदे आहे या दोघांच्या मधून दोन कॉमन काढलं आत करायला बेचो आर बेचो आर वजा रूट्स ऑफ 15 बेचो आठ बेके बे बेके या दोन आठ म्हणलं की उत्तर येते बघ छेदामध्ये 2 या दोनला दोन निघून गेलं दोनला दोन निघून गेलं राहिलं काय उत्तर रे 4 करणी 15 आणि याचा डिनोमिनेटर म्हणजे छेद किती आहे 1 आहे छेद किती तर अशा पद्धतीने हे गणित सोडवले आहे आपण त्या ठिकाणी जवळजवळ 3 नित्य समानता म्हणजे आयडेंटिटीचा वापर केलेला आहे बघा ही एक आहे ही एक आहे आणि ही एक आहे आणि एकदम सोप्या सोपं रूप मिळवलेलं आहे तर आज या ठिकाणी आपण सराव संच 2.4 म्हणजे प्रॅक्टिस सेट 2.4 जो होता हा आज जो संपवलेला आहे आजचं जे आपलं लेक्चर होतं त्याला आपण हा पूर्ण केलेला आहे तुम्ही तुमच्या वहीमध्ये काय करायचं हे सर्व व्यवस्थितरित्या लिहून घ्यायचं या नित्य समानता या आयडेंटिटी या तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे ही पाठ असतील तरच या पद्धतीने तुम्हाला गणित सोडणार आहे हा या आयडेंटिटी तुम्हाला असा तुमच्या आठवीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील ओके धन्यवाद.